प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व होणाऱ्या व्याधी विकार दूर करण्यासाठी संदीप चौधरी यांनी देवपूर या ठिकाणी कडुलिंब, कारले, अद्रक अशा पदार्थापासून आयुर्वेदिक रस तयार केला आहे। नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी त्यांनी देवपुरीतील स्टेडियम येथे आपला छोटासा स्टॉलही लावला आहे। आयुर्वेदिक रसच्या माध्यमातून स्मरण शक्ती, आकलन शक्ती, बौद्धिक कार्यक्षमता तर वाढेलच, त्याचबरोबर शरीर स्वास्थ्यासाठी मधुमेह, उच्च दाब, आम्लपित्त, वायू, वात यावर आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने योग्य रीतीने उपचारही करता येणार आहे, अशी माहितीही संदीप चौधरी यांनी दिली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। रस माझ्याकडे कडुलिंब, कारले, आवळा, अद्रक, जांभूळ, मीठ हे रस आहे। कडुलिंब, कारले, आवळा, अद्रक जर घेतलं तर स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार करण्याच्या ग्रंथी त्यांना चालना भेटणार आणि डायबिटीज कव्हर होतात। जर कधी घरी ट्रीटमेंट लागल्या तर त्यासुद्धा भेटतात आपल्याकडे। मूतसडा, त्यानंतर हृदयविकार याच्या संदर्भात पण आपण डिटेल माहिती देतो। हे रस हे याच्यात आरोचं पाणी त्याच्यामुळे स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार करण्याच्या ग्रंथींना चालना भेटेल आणि निर्जंतुक पाण्याचा वापर असल्यामुळे पोटाच्या ज्या तक्रारी असतात, उद्भवत असतात, तर त्या तात्काळ निर्मूलन होतं। हे रस स्वास्थ्यवर्धक, बलवर्धक, बौद्धिक कार्यक्षमता वाढवणारे, सेल्स ॲक्टिव्ह करतात, हार्मोन्स इन बॅलन्स बॅलन्समध्ये आणतात।